राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरतर्फे आज एक दिवसाचा लाक्षणिक संप चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आजचा एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे. या संपामध्ये दोनच मागण्या आहेत. एक म्हणजे अंशदायी पेन्शन योजना रद्द करा आणि दुसरी म्हणजे कंत्राटीकरणासाठी जे काही कर्मचारी आपण नेमले आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित करा. या दोन मागण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे आणि हा आजचा मोर्चा जिल्हा परिषदपासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणार आहे. यापूर्वीच आम्ही या शासनाला निवेदन दिलं आहे आणि आमची मागणी आहे की नवीन पेन्शन योजना बंद करावी आणि खाजगीकरणाचे आणि कंत्राटीकरणाचे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावं. या दोन मागण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. हे जे आंदोलन पुकारलेलं आहे ते प्रमुख दोन मागण्यासाठी पुकारलेलं आहे. एक, कंत्राटी कर्मचारी यांना सेवेमध्ये सामावून घ्या आणि दुसरं, जे शासनाने DCPS NPS जे योजना चालू केलेली आहे ते बंद करण्यासाठी हे आज आंदोलन पूर्ण जिल्ह्याभर चालू आहे आणि याला संपूर्ण कामगार संघटना वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग आहे. जसे आम्ही 30 वर्ष 40 वर्ष या शासनाची सेवा करतो त्यानंतर आम्हाला कल्याणकारी हे सरकारचं दायित्व आहे की हे आम्हाला आमचं पेन्शन द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी आमची पेन्शन बंद केली आणि 2 ते 3 वर्ष एक दिवसाचा जरी आमदार खासदार झाला तरी त्यांना पेन्शनची व्यवस्था चालू केलेली आहे. खासदार आमदारांनी स्वतःला आत्महत्य केलं आणि आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना बाहेर केलं. जर आमचा एखादा कर्मचारी DCPS धारक NPS धारक मयत झाला तर त्याचं संपूर्ण कुटुंब हे सरकारने वाऱ्यावर धरलेलं आहे आणि आमचे जे NPS मध्ये जे कटलेले रक्कम आहे ते एखाद्या खासगी कंपनीला देत आहे आणि त्या खासगी कंपनीचा जर होल्डर विजय माल्या नीरव मोदी सरकार आला तरी संपूर्ण आमचे पैसे पगारांचे जे मेहनतीचे जमा झालेले आहे ते जर घेऊन गेला तर आम्ही कुठे शोधणार? प्रधानमंत्री नाही शोधू शकले तर त्याला आम्ही कधी शोधणार? हे आंदोलन आमचं पेन्शन बद्दल आहे आणि आमची मागणी आहे ती पेन्शनची खूप वर्ष जुनी आहे. जसं जुन्या लोकांना कर्मचाऱ्यांना पेन्शन भेटते तसं आम्हाला भेटली पाहिजे अशी आमची खूप पहिली मागणी आहे आणि नंतरच्या मागण्या त्या बाजूला ठेवल्या आम्ही. आज आम्ही पेन्शनसाठी रस्त्यावर उतरलेलो आहे आणि त्यासाठी आम्ही जे प्रयत्न करणार जे आम्हाला करावं लागणार ते आम्ही करणार. चालू आहे, एक दिवसाचा आमदार असला तरी त्याला पेन्शन चालू होते. तसं आम्ही 30 वर्ष काम करून आमच्या मजुरांना